वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स। तर आपण स्वागत करूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाचं, जिचे कोरिओग्राफर्स आहेत स्नेहा ढाई आणि पौर्णिमा ढाई। तर स्वागत करूयात अश्विनी शुक्लाचं। बड़ा फोन एकापेक्षा एक में अश्विनी अभी टॉप फाइव में तो पहुंची है। उसके परफॉर्मेंस काफ़ी अच्छे हुए हैं, लेकिन कभी बीच बीच में जो उसके परफॉर्मेंस बराबर नहीं हुए। उसने वैसे जो आगे का जो एपिसोड है उसमें उसने वो कवर करने की कोशिश की है और अपना टैलेंट दिखाने की भी पूरी कोशिश की है। तो मुझे लगता है कि उसने आगे जाना चाहिए, और नहीं भी गई तो कोई बात नहीं, हम लोग उसके साथ में हैं। और आगे भी अगर वो कुछ डांस करियर भी करना चाहती है तो भी हम लोग उसके साथ है। अगर वो आगे और इसके आगे भी कुछ और डांस में अलग अलग वैरायटीज है वो सीखना चाहेगी तो हम अश्विनी के पापा और मैं दोनों उसके साथ है। जंतर मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नीली इप्रीत खेळ जरी पुंडवेची वेळ काल रानात आमोश झाली। जंतर मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नीली बिंदली चोरून नीली। बड़ी कपारी हलत्या डोलत्या भीतीच्या पाकोळ्या झाल्या, पाया खाली काही भलत्या सलत्या सावल्या हालून गेल्या। मोहाचे फूल गेली घालून जंतर मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नीली। टाकुनिया घाला उतला मातला खजिना लुटून नीला जीवशीला ची भिंदली चोरून नीली। हो पावन बिंदली झाली वाट ही अंधारी झाली, पावन बिंदली झाली वाट ही अंधारी झाली। सचिन काका, तुम्हाला कसा वाटला अश्विनीचा परफॉर्मन्स? व्हेरी 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 नाइस। तुम्ही आज खूप वेगळ्या दिसताय, तुम्हाला काय वाटतं काय कारण असू शकेल? सर, तिचा वडापाव खाणं कमी झालं असेल। मला तर आता बघून वाटलं की वाढलेलं आहे म्हणून। नाही, कमी झालंय वडापाव खाणं? बंद झाला। बंद झालं? बर, मग तुमची काय असतं, सॅमसनची जी ताकद होती ना ती त्याच्या केसात होती, तशी तुमची ताकद जी आहे ती कदाचित वडापाव मध्ये आहे की काय असं मला आधी वाटायचं, पण आता नाही आहे तसं। तुम्ही जर बंद करून सुद्धा असा परफॉर्मन्स देत असाल तर ती ताकद तुमच्या स्वतःत आहे। थँक्यू सर। खूपच छान सादरीकरण झालं तुमचं। या आधी सुद्धा हा डान्स तुम्ही जेव्हा परफॉर्मन्स हा केला होतात तेव्हा सुद्धा तो परफॉर्मन्स मला आवडला होता, बऱ्याच प्रमाणात मला तो आवडला होता। एक दोन गोष्टींची मी आय थिंक स्तुतीही तेव्हा केली होती, एक तर्रप जे झालं होतं त्याची स्तुती केली होती मी, आणि ततंग ततंगची पण स्तुती केली होती। तर त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आजही केल्या, अर्थात पाहायला हा जास्त बरा वाटला परफॉर्मन्स। पण मी ज्या गोष्टींची स्तुती करून काही लोकांना हा परफॉर्मन्स आवडून सुद्धा, रिव्हॅम्पसाठी तुम्ही हा परफॉर्मन्स का निवडलात? सर, ऍक्च्युली तो परफॉर्मन्स तिने चांगला केलाच होता, पण एंडला तुम्ही असं सांगितलं होतं, अशी तुमची कमेंट आली होती की जर टायटनिंग नव्हतं, मग ते आम्हाला तिचं सुधारायचं होतं,
मेहदी प्रत्येक गाण्यात टाइटनिंग देते पण स्पेशली ह्या गाण्यात तिचं एवढं शेवटी शेवटी टाइटनिंग कमी झालेलं आणि एनर्जी पण थोडी डाऊन होत होती, तर त्यामुळे आम्ही तिची एनर्जी वाढवण्याचा प्रयत्न केला आणि तिचं टाइटनिंग तेवढं क्लिअर करून घेतलं. आणि ते तुम्ही नक्कीच अचूक केलेलं आहे असं मला वाटतं. थँक्यू सर. शेवटपर्यंत हा परफॉर्मन्स टाईट होता यात शंका नाही आणि एनर्जी ही शेवटपर्यंत टिकून राहिली, नक्कीच राहिली. ऑल द बेस्ट. थँक्यू. वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.